अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. इयत्ता 4थी, विषय बालभारती, पाठ क्रमांक 6, मायेची पाखरं. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसणार या विचाराने पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले. वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? वसतिगृहातील मुलांवर अण्णांची आई वडिलांप्रमाणे माया होती. अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? अण्णा आयुष्यभर गोरगरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊरावांनी शाळा सुरू केल्या. प्रश्न दुसरा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. संस्थेच्या आवारात एक मोठे डॅश झाड होते. उत्तर, वडाचे. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. स्वतःची डॅश त्याच्या अंगावर घातली. उत्तर आहे, कांबळी. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना डॅश नव्हती. उत्तर, आई. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती. अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे डॅश आहात. उत्तर आहे, आई बाप. अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आई बाप आहात. प्रश्न तिसरा, कोण कोणाला म्हणाले? आता इथंच मुक्काम करा, असे भाऊराव लेखकांना म्हणाले. जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर घेऊन ये बघू, असे भाऊराव एका मुलाला म्हणाले. आपणास उदंड आयुष्य मिळो, असे लेखक भाऊरावांना म्हणाले. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले? लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी वसतिगृहातील एका मुलाला स्वयंपाकघरात शिल्लक राहिलेले अन्न आणायला सांगितले. मुलगा स्वयंपाकघरात गेला आणि तो पिठले भाकरी, कांदा व तेल एका ताटात घेऊन आला. मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला? मध्यरात्री अण्णा उठले होते. हातात कंदील घेऊन ते प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही आणि प्रत्येकाच्या अंगावर पांघरूण आहे की नाही पाहत होते. तेव्हा एक मुलगा त्यांना थंडीने कुडकुडताना दिसला. त्यांनी त्याला स्वतःच्या हातांनी अलगत उचलले, स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले, स्वतःची कांबळी त्या मुलाच्या अंगावर घातली, त्याला आपल्या पोटाशी धरले. त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला. हा प्रसंग मध्यरात्रीनंतर घडला. सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले? रात्रीच्या थंडीत कुडकुडणाऱ्या मुलाला अण्णांनी मायेने झोपवले. हा प्रसंग लेखकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. सकाळी उठल्यावर लेखक अण्णांना कडकडून भेटले आणि म्हणाले की अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो, असे उद्गार लेखकांच्या तोंडून निघाले. प्रश्न पाचवा, वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. टाळाटाळ करणे म्हणजे एखादी गोष्ट करायचे टाळणे. पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे. डोळा लागणे म्हणजे झोप लागणे. झटत राहणे म्हणजे सतत प्रयत्न करणे. प्रश्न सहावा, लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आता खालील वाक्यातील रंगीत शब्दांचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. पहिलं वाक्य आहे, भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते. याचा अर्थ आहे, अजगर खाल्ल्यानंतर सुस्त पडून राहते, त्याप्रमाणे अजगरासारखे पडून होते म्हणजे नाना सुस्त पडून होते. दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही, म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात. मांजरीच्या पायाचा या शब्दाचा अर्थ आहे,
मांजराच्या पायाखाली गादीसारखा भाग असतो, त्यामुळे मांजराच्या पायांचा आवाज होत नाही. त्याप्रमाणे बंड्या अलगत पाय टाकतो, त्यामुळे त्याच्या पायाचा आवाज होत नाही. म्हणून या वाक्यात बंड्याला मांजरीच्या पायाचा असे म्हटले आहे. प्रश्न 7. लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे, तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तींबद्दल 5 ते 7 ओळीत लिहा. उत्तर: माझ्या आयुष्यात माझे बाबा माझे आदर्श आहेत. स्वतःची नोकरी सांभाळून ते आमच्या घराची जबाबदारी व्यवस्थित सांभाळतात. लहानपणापासून बाबांनी माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत. गरीब आणि गरजू लोकांना नेहमी मदत करायची असे मला ते नेहमी सांगतात. घरातील सर्वांची बाबा व्यवस्थित काळजी घेतात, म्हणून माझ्या बाबांचा मला खूप आदर आहे. प्रश्न 8. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे, तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. सकाळची वेळ होती, सूर्याची कोवळी किरणे अंगणात दिसत होती, पक्षी किलबिलाट करत होती, आजी अंगणात रांगोळी काढत होती, आजोबा देवपूजेसाठी फुले गोळा करत होते. दुसरे वाक्य आहे, बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली, ती झाडाच्या पानावरून जात होती. अळी हिरव्या रंगाची होती, त्या अळीला मी झाडाच्या एका पानात घेतले, पानावरून त्या अळीला मी जमिनीवर सोडून दिली.